वर्धा में हिंगनघाट के आमदार समीर कुनावार ने किसानों के प्रश्नों को लेकर श्रृंखला उपोषण शुरू किया है। आज उपोषण का पांचवा दिन है। चंद्रशेखर बावनकुए पूर्व ऊर्जा मंत्री ने आज जाकर मुलाकात की और सभी कार्यकर्ताओं का उत्साह बढ़ाया, उनका मार्गदर्शन किया। उन्होंने चेतावनी दी कि अगर जल्द से जल्द मांगे पूरी नहीं की गई तो महाराष्ट्र के भाजपा के सभी प्रतिनिधि विधानसभा के पायरी पे अनशन पे बैठेंगे। इस वक्त इशारा दिया म्हणजे विदर्भाच्या विकासाचं प्रत्येक वर्षी रस्ते वीज पाणी किती या विदर्भाला पाहिजे याचा रिपोर्ट तयार करून सरकारकडे जे विदर्भ मैदान एकच काम दाबवत आणि आता त्यांच्या आरोप व्हायला लागले। मग जुन्या सरकारचं काही काढतं? मग मला आता सभा तुमच्या समोर आहे, तुम्ही आत्ता काढता अडीच वर्षानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे केलं, देवेंद्र फडणवीसांनी ते केलं। अरे आमच्या धमक आहे, तुमच्या धमक असेल, तुमच्याकडे एसआयटी आहे, सीआयडी आहे, अँटी करप्शन डिपार्टमेंट आहे, तुम्ही 3 वर्ष झोपले का? तुमच्या सरकारनं आमची इन्क्वायरी का नाही केली? आणि जेव्हा तुमच्या हात अंगावर आलं, तुमच्या इन्क्वायऱ्या व्हायला लागल्या, तुमच्या इन्क्वायऱ्या लहान लागल्या, तेव्हा तुम्ही सांगता आम्ही याची इन्क्वायरी करणार आहोत? 3 वर्ष तुम्ही इन्क्वायरी का नाही केल्या? ज्या दिवशी सरकारमध्ये आला त्याच दिवशी सरकारने सर्व मंत्र्यांच्या इन्क्वायऱ्या करायला पाहिजे होत्या, महाराष्ट्राच्या 45 मंत्र्यांच्या इन्क्वायऱ्या करायला पाहिजे होत्या। पण तुमचा भ्रष्टाचार बाहेर येऊ लागला 3 वर्षाचा, म्हणून सांगता बावनकुळेची इन्क्वायरी करू, चंद्रकांताची इन्क्वायरी करू, मान्य फडणवीसाची इन्क्वायरी करू। अरे तुमच्यात का धमक आहे? तुमच्यात का धमक आहे? ज्या सरकारच्या काळामध्ये कधी 1 रुपयाचा भ्रष्टाचार कुठल्या शेतकऱ्याकडनं अधिकाऱ्याकडनं गेला नाही, तुमच्यात का धमक आहे इन्क्वायरी करायची? आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की समीर भाऊ, तुम्ही या चौकात 15 दिवस जरी बसले, महिनाभर बसले तरी काय पाहिजे? महाराष्ट्राचं विधानमंडळ 3 तारखेपासून आहे, इतक्या जोराने त्या ठिकाणी विधानमंडळात जाऊन बसा खाली, इथं लगाऊ, इथं बसून काय फायदा नाही, कारण इथं कोणी ऐकत नाही, इथं सारे एकमेकांचे चोरचोर मोशेरे भाई बसल्या। आणि त्यामुळं माझी विनंती राहणार आहे, यांना भेटीस धरू नका, तुम्ही भेटीस राहू नका, सरळ इथनं उठा, 3 तारखेला जे जाऊन बसा विधानमंडळाच्या समोर, तिथे बसा की जोपर्यंत महाराष्ट्राच्या 85 लाख शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन क्लिअर करत नाही तोपर्यंत समीर कुनावार विधानमंडळाच्या पायरीवर बसण्याचं तोपर्यंत उठणार नाही, ही घोषणा करा। आणि 3 तारखेला तिथे या, आम्ही सर्व आहोत, मी विधान परिषदमध्ये आता तुमच्या आशीर्वादाने आलो, आता मी महाराष्ट्राच्या विधान परिषदमध्ये आहो, देवेंद्रजी आहे, मी आहे, दादा आहे, सुधीरभाऊ आहे, सर्वच लोक आहे, काही करा तर त्या नाकावर जाऊ, इथून का, इथून 800 किलोमीटर, ज्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री नाही, ज्या महाराष्ट्रात ऊर्जा मंत्री गायब आहे त्याला का दिसणार आहे इथं? तिथे काय चालू आहे? इथे काय चालू? किती बंधन म्हणले यांनी? कोणाचा आवाज जाते? कोणाला आवाज चालला? इतके इतके लोक आवाज आहेत कुठला आपला? आणि म्हणून समीर भाऊ माझी विनंती आहे, मला कारभार काम दिलाय तर माझी विनंती आपल्याला आहे, तुम्हालाही माझी विनंती सर्वांना आहे, या सरकारवर आंदोलन करायचं असेल तर आम्ही सर्व आमदार आम्ही शेतकऱ्याला आश्वासन देतो। BCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।